सासू-सुनेच्या स्वयंपाकघरात आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक. गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक. मोदक बनवण्यासाठी आपण एक वाटी कणिक मळून घ्यायचे, त्यानंतर एक वाटी किसलेले खोबरे घ्यायचे, एक वाटी दळलेली साखर म्हणजेच पिठी साखर घ्यायची, एक वाटी बदामाचे काप, एक चमचा वेलची पूड घ्यायचे. आता आपण मोदक बनवण्यासाठी सारण तयार करून घेऊया. एका मोठ्या वाटीत किसलेल्या खोबऱ्याचा किस टाकायचा. वरून पिठी साखर टाकायची. त्यानंतर वेलची पावडर टाकायची आणि बदामाचे काप टाकायचे. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. अशा प्रकारे तयार झालं आपलं मोदकाचं सारण. मोदक बनवण्यासाठी आपण मळून ठेवलेले कणिक पुन्हा एकदा रगडून घ्यायचे. आणि त्याच्या छोट्या छोट्या आकारात लाट्या बनवून घ्यायच्या. आपण सर्व लाट्या एक समान 21 बनवणार आहोत. अशा प्रकारे आपल्या सर्व लाट्या तयार झालेल्या आहेत. आता लाटी लाटून घ्यायची आणि पाते तयार करायचे. त्याला छान कळ्या येण्यासाठी पाते हातावर ठेवायचे आणि त्याला कळ्या करून घ्यायच्या. त्यानंतर आपण तयार केलेलं सारण भरायचं. आणि हळूवारपणे मोदक बनवायला सुरुवात करायचे. असे सर्व मोदक एका आकारात बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. आता एका कढईत आपल्याला तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर मोदक तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान मोदक तयार झालेले आहेत. कळ्या पण मस्त आलेल्या आहेत. गणपतीच्या प्रसादासाठी असे मोदक नक्की बनवून बघा.